माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती त्याचबरोबर पोलीस मित्र समिती या समितीची कार्यकारिणी बैठक अहमदनगरमध्ये पार पडली आहे. ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र आणि पोलीस मित्र समिती महाराष्ट्र अशा दोन्ही समितीतील संयुक्त अशी अहमदनगर जिल्हा आणि शहर कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली श्रेयस हॉटेल या ठिकाणी पार पडली आहे. सुरुवातीला उत्तर महाराष्ट्र मार्गदर्शक कैसरभाई हुसेन यांनी सर्वांचं स्वागत करून मान्यवरांचा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक निजामभाई पटेल यांनी संघटनेची थोडक्यात माहिती सांगितली. पोलीस मित्र समिती महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष वजीर शेख सर यांनी पोलीस मित्रांनी कसं काम करावं, पोलीस मित्र कसा असावा हे समजून सांगितलं. यावेळी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीमध्ये अहमदनगर शहरामध्ये वैभव शहाणे तर अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख विलास मुखेडकर यांची नियुक्ती झाली. तर पोलीस मित्र समितीमध्ये सौ रेश्मा चांडक यांनी अहमदनगर महिला अध्यक्ष तर संतोष जावडे यांची नेवासा तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शशिकांत नवागिरे यांची महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अफताख शेफ यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जावेद सय्यद यांची उपस्थिती होती. या बैठकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर, राहुरी आणि नगर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रमेश जोशी यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचं अभिनंदन केलं. अध्यक्षीय भाषणामध्ये राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे यांनी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण त्याचबरोबर पोलीस मित्र फाउंडेशनचे पुढील कार्य कसे असेल त्याच्या कामाची पद्धत समजून सांगितली. अहमदनगर शहर अध्यक्ष वैभव शहाणे यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसे पाहता या छोट्याशा बैठकीस एकूण 38 पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी MRDC च्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे मेळावा होईल अशी घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. मित्र फाउंडेशन हे आपण स्थापन केलेलं आहे. हे आपण म्हणजे लोकल नाही आहे. हे आपण राज्य स्तरावर आपण तिची हे केलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यामुळं आणि पोलीस मित्र आपण जे करणार आहोत, पोलीस मित्रचं काम काय आहे पहिले हे तुम्हाला सांगू इच्छितो. आजकाल काय होतंय, रस्त्याला कुठे ऍक्सिडेंट वगैरे झाले तर त्याला कोणी विचारत म्हणजे उचलत पण नाहीये. कारण काय न पाहिजे पोलिस. त्याच्यामुळं पोलीस मित्राचं काम काय आहे, तुम्ही डायरेक्टली त्या माणसाला उचलून कुठेही हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट करू शकता. तुम्हाला कोणीही विचारणार नाही त्याची दखल. म्हणजे पोलीस मित्र आपण म्हणजे पोलिसासोबत आपण काम करतोय. पोलीस आणि पोलीस मित्र म्हणजे जनतेचं आणि पोलीस लोकांचं जे समज दुराव आहे तो एकत्र करण्याचं काम आपण करणार आहोत. यासाठी आपण इंडियामध्ये काम करणार आहे. त्याच्यामुळे जे आजकाल आपण नियुक्ती पत्र देणार आहोत ते तालुका अध्यक्ष असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, तर त्या तालुका अध्यक्षांनी फक्त नियुक्ती पत्र घेऊन घरात नाही ठेवायची. त्यांनी त्यांचं काम दाखवायचं. प्रत्येक गावामध्ये पोलीस मित्र आपलं पाहिजे. किमान एका गावामध्ये 10-10 जेणेकरून आपल्या गावाचं बी संरक्षण होईल आणि डिपार्टमेंटला सुद्धा आपली मदत होणार आहे. आणि जे समज आजकाल काय होतंय, तरुण खूप भरकट चालले, व्यस्त दिन व्हायला लागले, जे आपण पोलीस मित्रांच्या अंडर आपण त्यांना कव्हर करण्याचं काम करत आहे. त्यामुळं ज्यांना आता नियुक्ती पत्र देणार आहोत त्यांना एक महत्वाची सूचना आहे. प्रत्येकाने आम्हाला कार्यकारिणी दिली पाहिजे. आम्ही 3 महिने त्यांची वाट पाहू. 3 महिन्यामध्ये त्यांचं जर काही जर हालचाल नाही झाली तर आम्ही पद मुक्त करू. झालंच पाहिजे. काम नाही केलं तर त्याचा उपयोग नाही. काय होत, नियुक्ती पत्र घेताय व्हॉट्सअप फेसबुक बस झाली तुमची. काय मी हे महाराष्ट्र अध्यक्ष झालो, तालुका अध्यक्ष झालो, पण तुमचं कामच नाही ना. पोलीस मित्र म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही समजून घ्या आणि ते काम तुम्ही त्या पद्धतीने करून दाखवा. आणि हा दुसरं एक सांगायचं म्हणजे तुम्हाला आयडेंटिटी कार्ड वगैरे भेटणार आहे, त्याची फी 500 रुपये आपण कंपल्सरी ठेवलेली आहे. त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रत्येकाला आपण व्हॉट्सअपवर सांगितलेलं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन आपण कंपल्सरी केलेलं आहे. पोलीस व्हेरिफिकेशन असल्याशिवाय आणि आपण त्याला हे करणार नाही. पोलीस मित्र समितीमध्ये आपण त्यांना स्थान देणार नाही. ज्यांचं समज व्हेरिफिकेशन असेल त्यांना आपण देणार नाही. हे कंपल्सरी आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाने असं सहकार्य करा. एवढे बोलून माझे 2 शब्द. शासन त्याच्या घरामध्ये चालत आलं, त्याला विनवणी केली आणि त्याला घेऊन गेलं. एवढी अपात्याची ताकद आहे. मला सांगायचं तात्पर्य एकच, पद घेऊन एक पद वगैरे काही नाही आहे.
आज सर कुठं लागत नाही. आम्ही आज ह्या संघटनेचे नाव 8 ट्रस्टी आहे. 8 ट्रस्टी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रस्ट म्हणजे काय खूप मोठं नाही किंवा राष्ट्रीय महासचिव अशातला काय भाग नाहीये. तुमच्यामध्ये गुण असले ना तुम्हाला 100% यश तुमच्या पायाजवळ आहे. काम करा, काम महत्वाचं आहे. आज आज परिस्थिती अशी झालेली आहे, प्रत्येकाला अडचण आहे, प्रत्येकाला अडचण आहे. आता हे म्हटले बा गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, समस्या सगळ्याला आहे, पण समस्या सोडवण्याची ताकद आपल्या ते पण आपण ते दाखवत नाहीये. काम करा, यश नक्की. संघटना तुमच्या पूर्णपणे पाठीशी आहे, त्याच्याबद्दल वादच नाही, शंका नाही. त्याच्यावरती नंबर आहे, प्रदेशाध्यक्षांचे नंबर आहे, इव्हन सगळ्यात खाली माझे पण नंबर आहे त्याच्यामध्ये पोलीस मित्रामध्ये. फक्त खाली खाली दोन नंबर आहेत ते माझे नंबर आहेत. कधी कॉल करू शकता. आमचे वजीर सर असतील आणि प्रॉपर नगरमध्ये काय अडचण आहे ते आपले कौसर सर आहेत. कौसर सरांना कधी फोन करा, ते इन टाईम ऑनलाईन असतात. बरोबर ना वैभव? ते इन टाईम ऑनलाईन असतात. कधी म्हणजे आतापर्यंत ते संघटनेमध्ये नसतात होतं, त्यांनी सामाजिक कार्य खूप केलेलं आहे. आणि ह्या वयामध्ये ते इतकं मोठं कार्य करतात, त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे, आख्या संघटनेचा सलाम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रुपमध्ये कुठली पोस्ट असू द्या, पहिलं लाईक यांचं असतं, नंतर निजाम चाचांचं असतं. हा म्हणजे काम करण्याची पद्धत. हा काम करा, तळमळीने करा, 100% यस तुमच्या पायाशी, संघटना तुमच्या पाठीशी, कारण आपल्याला संघटना प्रत्येक गावामध्ये सुद्धा पोहोचवायची. प्रतिनिधी वजीर शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.